उद्याच्या येणाऱ्या 1 मेला आपला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन असतो आणि त्या निमित्ताने मी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विनंती केलेली आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा केंद्र सरकारकडून आपण मंजूर करून घ्यावा। अनेक वर्षाची महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी आहे। देश पातळीवर काही महत्त्वाच्या भाषांच्या करता त्या त्या भाषेला तशा प्रकारचा दर्जा मिळालेला आहे। मग आपल्या पण महाराष्ट्रामध्ये बोलणारी मराठी भाषा आपल्या महाराष्ट्राचा पॉप्युलेशनचा विचार करता फार मोठा वर्ग मराठी भाषा बोलणारा आहे आणि त्याचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फायदे होऊ शकतात त्याला जर अभिजित भाषेचा दर्जा मिळाला तर। आणि म्हणून ती मागणी सभागृहामध्ये देखील सर्वांनी मिळून आम्ही केलेली होती। सरकारने बोलत असताना सांगितलेलं होतं की बाबा आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घातले, विशेषतः दीपक केसरकर ह्या विभागाचे मंत्री आहेत, त्यांच्याकडे तो विभाग येतो आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पण सांगितलेलं होतं। वास्तविक केंद्र सरकार त्यांच्या विचाराचं असल्यामुळं जर केंद्रातल्या प्रमुखांनी ठरवलं आणि इथल्या प्रमुखांनी आग्रह, जसं मधल्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव त्या दोन्हीबद्दलचा निर्णय झाला, तशा प्रकारे ह्या मराठी भाषेचा पण निर्णय व्हायला पाहिजे। अशा प्रकारचं पत्र आज मी पुन्हा तयार केलंय। आज नागपूरला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री मॉरिशसला 1 का 2 दिवसाच्या करता जाणार आहे, कारण तिथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा झालेला आहे, त्याच्या अनावरणाच्या निमित्तानं त्यांना तिकडे बोलवलेलं आहे। नाहीतर मी आज स्वतःच मंत्रालयामध्ये जाऊन ही मागणी त्यांच्याकडे ते पत्र देणार होतो, परंतु ते नसल्यामुळं मी आता त्यांच्या ऑफिसला ते पत्र पाठवतो आणि त्याची पोहोच घेतो। बारसूच्या संदर्भामध्ये खूप चर्चा सुरू आहे महाराष्ट्रामध्ये। सध्या रत्नागिरीतील बारसू रिफायनरीच्या विरोधामध्ये आंदोलन चालू आहे। वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया सातत्याने त्या बातम्या येतात, याच्याबद्दल विरोधी पक्ष नेता या नात्याने मी देखील सरकारला आव्हान केलेलं होतं की आंदोलकांना अटक आणि पत्रकारांना धमकी देण्यापेक्षा या सरकारने मानवी दृष्टिकोनातनं संवेदनशीलपणे हा प्रश्न हाताळला पाहिजे, कारण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि तो संविधानाने दिलेला आहे, कायद्याने दिलेला आहे, घटनेने दिलेला आहे। सरकारने आंदोलनाच्या हिताचा भावनांचा आदर त्या बाबतीमध्ये केला पाहिजे, परंतु दुर्दैवाने तशा प्रकारचा आदर करताना दिसत नाही। मध्ये आदरणीय पवार साहेबांनी देखील याबद्दल मुख्यमंत्र्यांशी फोनवर संपर्क, म्हणजे दोघा एकमेकांशी फोनवर बोलले। उदय सामंत उद्योग खात्याचे मंत्री स्वतः पवार साहेबांच्या सिल्वर ओकला जाऊन साहेबांशी चर्चा केली। मी त्याही वेळेस सांगितलेलं होतं आणि आजही मी सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासाच्या आड कधी आलेला नाही, पुढेही कधी येणार नाही, परंतु विकास साधत असताना त्याच्यात पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही। लोकांच्या मनामध्ये काही समज गैरसमज असतील, काही प्रश्न असतील आणि ते मूलभूत असतील, तर तेही प्रश्न निघाले पाहिजेत। त्याच्यातून पण लोकांच्या, जसं मागे एनरॉनमध्ये तुम्हाला आठवत असेल की खूप एनरॉन विरोध झाला, फार एनरॉन अरबी समुद्रामध्ये बुडवण्यापर्यंत त्यावेळेच्या विरोधकांनी निश्चय केलेला आपण सगळ्यांनी, तर आमचं सरकार पवारसाहेबांच्या नेतृत्वाखालचं त्यावेळेस गेलं, काँग्रेसचं एकत्र काँग्रेस होती आणि भाजप शिवसेनेचं सरकार आलं आणि त्यांनी शेवटी एनरॉन आणला। म्हणजे पवारसाहेबांनी पण सुरुवातीच्या काळामध्ये एनरॉन प्रकल्प आणत असताना राज्यातली विजेची काय गरज आहे, आपल्याकडे फक्त कोळशावर राहतो, वीज होणाऱ्या ज्या साईट आहेत त्या आपल्याकडे मर्यादित आहेत, त्याच्यामुळं काही गॅसवर आधारित पण वीज तयार झाली पाहिजे। त्यावेळेस सोलरवर वीज तयार करणाऱ्या एवढ्या मोठ्या संशोधन झालेलं नव्हतं आणि म्हणून तसा प्रकारचा प्रयत्न आपण केलेला होता आणि नंतर काय घडलं हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। तशा पद्धतीनं संवादातून मार्ग निघू शकतो, सर्वेक्षण थांबवावं अशा पद्धतीनं आम्ही आव्हान केलं आणि सर्वेक्षण थांबवून चर्चा करावी, मार्ग काढावी,
मी त्याच्यामध्ये समृद्धी महामार्गाचा पण उल्लेख केला, त्यालाही पहिल्यांदा खूप मोठा विरोध झाला, परंतु नंतर त्यांना योग्य मोबदला मिळाल्यानंतर लोकांनी त्याच्यामध्ये सहकार्य केलं. एक गोष्ट खरी आहे, हे जे काही रत्नागिरीमध्ये बारसू रिफायनरी आहे ती बराचसा भाग तिथं कातळ आहे. कातळ म्हणजे कोकणामध्ये काही काही भागामध्ये कातळ असतो, तिथं आपल्याला झाडं लावायची म्हटलं तर ब्लास्टिंग करूनच लावावे लागतात. म्हणून आपल्या कोकणच्या निसर्ग सौंदर्यावर कुठलाही परिणाम न होता पुढच्या अनेक पिढ्या कधी कुठलाही तिथं पर्यावरणाचा ऱ्हास न होता ह्या गोष्टी घडत असतील तर कराव्यात, परंतु लोकांना विश्वासामध्ये घेऊन कराव्यात. लोकांचा गैरसमज दूर करावा, संवेदनशील मार्गाने त्याच्यातनं मार्ग काढावा अशी आम्हा लोकांची अशी चर्चा आहे की मुळात एक म्हणजे उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे एकदम टोकाची भूमिका घेत आहेत, त्यांचे खासदार पण टोकाची भूमिका घेत आहेत, पण त्यांच्याच पक्षाचे आमदार स्थानिक जे आहेत जे त्यांच्या मतदारसंघामध्ये होणार आहे प्रकल्प ते समर्थन देत आहेत. मी राजन साळवींचं हे वाचलं स्टेटमेंट, राजन साळवींचा त्या गोष्टीला पाठिंबा आहे, कारण सध्या बेरोजगारी महागाई मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच्यातून बोललं जातं की जवळपास 1,00,000 लोकांना रोजगार मिळणार आहे, परंतु रोजगार मिळणं ही चांगलीच बाब आहे, त्याबद्दल दुमत नाही, पण पर्यावरणाच्या बद्दलचा पण विचार केला गेला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे मागच्या सरकारच्या काळामध्ये त्याबद्दलचं पत्र व्यवहार झालेला आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवलं, त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवलं आणि आता तेच विरोध करतात, यामुळे प्रश्न उपस्थित होतात. नाही नाही, कसं आहे, त्यांनी भूमिका काय घेतली, जनतेचा विरोध असेल असं माझ्या वाचण्यात आणि ऐकण्यात आलं, जनतेचा विरोध असेल तर जनतेला वाऱ्यावर सोडून चालणार नाही ही त्यांची भूमिका दिसते. मी म्हणूनच मग अशी म्हणलं की जनतेला विश्वासामध्ये घेऊन संवेदनशील मार्गाने हा प्रश्न निकाली काढावा. कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे, कारवाया सुरूच आहे, त्याला कसं पद्धत? त्याबद्दल पवार साहेबांनी सरकारशी चर्चा केली, मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्री म्हणले की मी त्याच्यात लक्ष घालून जे काही केसेस वगैरे झालेले असतील तर ते आपण रितसर कसं नियमाच्या चौकटीत मागे घेता येतील त्या पद्धतीनं घेऊ, आणि काही मागेही घेतल्यात पण काही केसेस राहिलेल्या पुन्हा आम्ही त्यांच्या लक्षात आणून देऊ की आपण साहेबांच्या साहेबांच्या म्हणण्याला प्रतिसाद दिला होता, पण अजूनही केसेस आहेत त्या मागे घ्या. उद्योगमंत्री उदय सामंत यांचा एक दावा आहे की राष्ट्रवादीचे 20 आमदार मुख्यमंत्री शिंदेबरोबर संपर्कात आहेत, महाविकास आघाडीतले म्हणजे ठाकरे गटाचे 12-13 आमदार देखील. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. ती लावायचं बंद करा. मी कधी माझी पोस्टर कुठं लावायला सांगितलेली नाही, त्याच्यावर अशा प्रकारची पोस्टर लावू नये. हे असं मी पण बऱ्याचदा ऐकलं, मी इथंच तुमच्याकडे कितीदा सांगितलं, आता ती चर्चा ते आता ओघाळून ओघाळून पार त्याचा किस झाला. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या एक निर्णयाची फार सगळ्यांना चर्चा आहे, ती कधी लागेल वगैरे काय लागल्यावर ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालय त्याबद्दलचा निकाल देईल त्यावेळेस काय निकाल येतोय ते पहिल्यांदा महाराष्ट्रातली जनता बघेल, आमदार लोक बघतील, वेगवेगळे राजकीय पक्ष बघतील आणि त्याच्यानंतर काय असेल ते ठरवतील. अमोल कोल्हे दादा खासदार आहेत तुमच्या पक्षाचे, त्यांनी काल म्हटले की जयंत पाटील मुख्यमंत्री म्हणून चांगले उमेदवार ठरू शकतात. त्याच्याबद्दल अमोल कोल्हेच्या म्हणण्याला शुभेच्छा. राज ठाकरेने आपल्याला एक सल्ला दिला की तुम्ही बाहेर बघता, थोडं आपल्या काकांकडे पण लक्ष ठेवा. ठीक आहे, राज साहेबांनी जसं त्यांच्या काकांकडे लक्ष ठेवलं तसं मी पण माझ्या काकांकडे लक्ष ठेवीन. दादा काल शरद पवार साहेब बोलताना असं बोलले की भाकरी फिरवण्याची वेळ आलेली आहे, पवार साहेबांनी माझ्या माहितीप्रमाणे गेल्या 55-60 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेकदा काही प्रसंग लक्षामध्ये घेऊन भाकरी फिरवण्याचं काम केलेले, नवे लोक पुढे आलेले आहेत हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आम्ही पण 40-38 मध्ये असताना पवार साहेबांनी आर आर पाटील, जयंत पाटील, छगन दिलीप वळसे पाटील, तुमचे सुनील तटकरे असं आम्हाला अनेकांना मी स्वतः होतो आम्हाला संधी दिली, त्याच्यामधनं आम्ही महाराष्ट्रामध्ये आमचं काम दाखवू शकलो. त्याच्यामुळं नेहमीच जसं तुमच्याही क्षेत्रामध्ये काही वर्षांनी तुम्हाला कसं वाटतं मला वर प्रमोशन मिळावं, खालच्यांना वाटतं आपल्याला तिथं मिळावं असं जसं वाटतं, तसं नवीन कार्यकर्ते आले पाहिजे. माझी पण हीच इच्छा आहे की
आमदारकी असतील, खासदारकी असतील, त्याच्यामध्ये काही नवे चेहरे आले पाहिजे, इतर सहकारी संस्था असतात, पणन संस्था असतात, ह्या इथं पण नवीन नवीन कार्यकर्ते आले पाहिजेत, पक्षाची पदाधिकारी जे असतात त्याच्यात पण काही नवे चेहरे आले पाहिजे. हा नियम आपण बघतो अनेक वर्षाचं, ही एक पद्धतच आहे. नवीन नवीन लोक पुढे येत असतात, काही जण वयस्कर झाल्यानंतर थोडेसे बाजूला जात असतात, अशा पद्धतीनं घटना घडत असतात. दादा एक शेवटचा प्रश्न, अमित शहा केंद्रीय गृहमंत्री आहेत, त्यांनी कर्नाटकमध्ये एक विधान केलं की काँग्रेस जर सत्तेत आली तर राज्यामध्ये दंगली होती, कशामध्ये मध्ये त्या एका ज्यांच्याकडे देशाची गृहमंत्रालयाची सूत्र आहेत अशा व्यक्तीनं हे विधान केलेलं असल्यामुळं काय त्यांच्याकडं म्हणजे कुठल्या अर्थाने विधान केलं, दोन अर्थ याच्यातनं देऊ शकतात. एक, सध्या विधानसभेच्या निवडणुका चालू असल्यामुळं राजकीय भूमिकेतनं पण विधान होऊ शकतं, आणि एक त्यांच्या वेगवेगळे जे काही सोर्सेस असतात त्या सोर्सेसमधनं काही माहिती आलेली असेल तर ती पण त्याच्यातनं पण विधान होऊ शकतं. पण त्यांनी निवडणुकीच्या प्रचार सभेच्या निमित्तानं हे विधान केलेलं असल्यामुळं माझा अंदाज आहे, अंदाज मी काही ज्योतिषी नाही आहे, त्याच्यामुळे माझा अंदाज आहे की हे त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय अँगलनी केलेलं विधान असावं. ओके, थँक्यू. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.